चिपको आंदोलनाचे प्रणेते आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सुंदरलाल बहुगुण यांचं वयाच्या 94व्या वर्षी कोरोनाने निधन झालंय. लस कमी प्रमाणात उपलब्ध असल्याचा मोठा फटका राज्यातील आरोग्य विभागाच्या 4 मनोरुग्णालयातील मनोरुग्णांना बसला. या 4ही मनोरुग्णालयातील अवघ्या 41 मनोरुग्णांचे आतापर्यंत लसीकरण करण्यात आलंय. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी लढण्यास महाराष्ट्र सक्षम असल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय. मी वैफल्यग्रस्त नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना लगावलाय. कोकण दौऱ्यावर आले असता ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वैफल्यग्रस्त म्हणून केलेल्या टीकेवर आपण काही बोलणार नाही असं फडणवीस यांनी सांगितलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा दौरा म्हणजे केवळ दर्शनाचा भाग असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली. कोकणला कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोकणवासियांना दिलंय. तावते चक्रीवादळानं दोडा मार्ग मधील कळी भागात इंद्रबिंदुस्त झाली असून नागरिकांनी नुकसान भरपाईची मागणी केली. पंजाब सरकारने कोरोनामुळे अनाथ झालेल्या किंवा घरातील कमवता सदस्याचे निधन झालेल्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून ममता बॅनर्जी पोटनिवडणूक लढणार असल्याचं बोललं जात आहे. छोट्या पडद्यावर अतिशय लोकप्रिय मालिका जीव झाला वेडापिसामध्ये काम करणारे ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांचं निधन झालंय. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील 7 आरोपींची जन्मठेपेची शिक्षा माफ करावी व त्यांची सुटका केली जावी अशी मागणी केली. आज देशातल्या उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत 1,00,000ची घट झाली आहे. त्यामुळे देशातल्या एकूण बाधितांची संख्या आता 30,27,925 पोहोचली आहे. तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून आता निर्दोष मुक्तता झाली आहे. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून झालेल्या संघर्षानंतर शुक्रवारपासून युद्धविरामाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. खोकताना शिंकताना आणि अगदी बोलतानाही बाहेर पडणारे सूक्ष्म तुषार हवेत 10 मीटर अंतरापर्यंत पसरू शकतात असा इशारा सरकारने दिला आहे. देशात गेल्या 24 तासात 3,874 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्या मृतांची संख्या 2,87,122 वरती पोहोचली आहे. 6 एप्रिलला झालेल्या विधानसभा निवडणुकीत डाव्या लोकशाही आघाडीचे नेतृत्व करून तिला ऐतिहासिक असा सलग विजय मिळवून देणारे माकपचे ज्येष्ठ नेते पिनराई विजयन यांनी गुरुवारी 20 मंत्र्यांसह दुसऱ्यांदा केरळचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. फडणवीसांना गोवा उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये पाठवा, महाराष्ट्रात कोरोनासाठी त्यांची आवश्यकता नाही अशी खोचक टीका हसन मुश्रीफ यांनी केली. सोमवारी मुंबईला तावतेच्या वादळाचा फटका बसल्यानंतर मंगळवारी मुंबईतील 7 समुद्र किनाऱ्यांवर तब्बल 62,010 किलो कचरा वाहून आल्याची माहिती समोर आली आहे. तावते चक्रीवादळाच्या दरम्यान P-305 या तरफ्यावरील कामगारांचा जीव धोक्यात घातल्याबद्दल कॅप्टन राकेश बल्लव आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या चौकशीचे आदेश देताना उच्च न्यायालयाने त्याच्या व्याप्ती निश्चित करून दिली नव्हती, त्यामुळे या प्रकरणी तपासाला मर्यादा नाही तशा दावा CBI तर्फे उच्च न्यायालयात करण्यात आला. पुण्यातील मांगणेवाडी या ठिकाणी तरुणाच्या डोक्यात दगड विटा घालून निर्गुण हत्या करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्याचे नाव घेत नाही. आता गोवा राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने गोवा सरकारने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतलाय. आता गोव्यात कर्फ्यू वाढवून तो 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.